रणजितसिंह नाईक निंबाळकर हे अत्यंत मजबूत नेते आहेत आणि दुसऱ्या बाजूला धैर्यशील मोहिते सुद्धा उभे आहेत. जरी त्यांचं नाव धैर्यशील असलं तरी त्यांचं धैर्य एवढं मजबूत नाही, कारण मी त्यांच्या सोबत नाही, वास्तविक तो निर्णय विजयदादांनी घ्यायला नको होता, अशी टीका केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांनी माढा तालुक्यातील कुरुडवाडी येथे महायुतीचे उमेदवार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांच्या सभेत बोलताना धैर्यशील मोहिते पाटील यांच्यावर टीका केली आहे. अत्यंत मजबूत असणारे नेते आहे, दुसऱ्या बाजूला धैर्यशील सुद्धा उभे आहे. जरी त्यांचं नाव धैर्यशील असलं तरी त्यांचं धैर्य थोडं मजबूत नाही, तर मी त्यांच्या सोबत नाही आहे. विजयदादा निघत राहायला पाहिजे होते, एखादं तिकीट नाही मिळालं तरी पुढे काहीतरी मिळालं असत, धैर्यशील यांना काहीतरी देतात असत आपल्याला. परंतु पवार साहेबांच्या बरोबर आपण गेला, पवार साहेबांच्या बद्दल आम्हाला आदर आहे. पवार साहेबांच्या मुळेच मी 2 वेळेला या ठिकाणचा खासदार होतो. महाराष्ट्राच्या मंत्रिमंडळामध्ये मी मंत्री होतो तो पवार साहेबांच्या मुळे पाठिंबा दिला नसता तर 100 पेक्षा जास्त जागा काँग्रेस झाल्या नसत्या.